शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। अपने विधायक निधि से महत्वपूर्ण और जरूरत के कामों का धड़ाका लगाते हुए एरोली के पूर्व विधायक और भाजपा के युवा नेता संदीप नायक के विधायक निधि से अब कोपरकेरणी सेक्टर 11 के जॉगिंग ट्रैक परिसर में गजेबो का निर्माण किया जाएगा, जिसका भूमि पूजन हाल ही में संदीप नायक के हाथों सम्पन्न हुआ। इस अवसर पर उनके साथ स्थानीय नगर सेवक मुनावर पटेल एवं नागरिक उपस्थित थे। इस अवसर पर संदीप नायक ने अपनी भावनाएं व्यक्त की। प्रभाग क्रमांक 55 सेक्टर 11 आणि या संपूर्ण परिसराचं प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक मुनावरजी पटेल यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं अत्यंत गतीनं आणि चांगल्या दर्जानं या परिसरामध्ये पूर्ण झाली। सेक्टर 11 एक अत्यंत नियोजनबद्ध विकास या वॉर्डच्या माध्यमातून केला गेला। या वॉर्डमधील ज्येष्ठ नागरिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आणि आज रिटायरमेंटनंतर एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं या वॉर्डमध्ये एकत्र येऊन आपण स्वतः आनंदी होत असताना तरुणांना देखील मार्गदर्शन करण्याचं काम या वॉर्डमधील ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यासोबत या वॉर्डमध्ये एक विळंगुळा केंद्र असावं अशी मागणी या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून पुढे आली आणि मुनावर पटेल यांच्या माध्यमातून ती माझ्याकडे आली। मी आमदार निधी त्याला वितरित केला, परंतु काही टेक्निकल बाबी होत्या त्याच्यामुळे ह्या कामाची सुरुवात होणं शक्य होत नव्हतं, परंतु त्यामधून मार्ग काढत मुनावर पटेल यांनी विविध महानगरपालिकेंच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जो योग्य मार्ग आहे तो निवडून आज शेवटी या कामाचं भूमिपूजन होत आहे आणि या गोष्टीचा मला मनापासून अंतकरणापासून आनंद आहे। जे आशीर्वाद या ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला दिलेले आहेत, ज्या मनानं अजून चांगलं काम करण्याची शक्ती आम्हाला देण्याकरता त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केलेली आहे आणि खूप मोठ्या संख्येनं हे ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहेत। या ज्येष्ठ नागरिकांनी आल्यानंतर मनातून स्वागत घेत आमच्या सर्वांकरता आणि या परिसराकरता गायलं, त्यामुळे एक चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। लवकरात लवकर हा विरंगुळा केंद्रचं काम पूर्ण होईल। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।